जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे महिला व पुरुषांसाठी मोफत गृहोपयोगी साहित्य संच भांडे वाटपाच्या विविध योजना सुरू असून या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन राज्याचे ग्रामविकास मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी जामनेर तालुकावासियांना काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात केले होते। व कोणत्याही दलालामार्फत फॉर्म भरू नये, फॉर्म भरायची जी शासकीय फी असेल तीच द्यावी असे आवाहन देखील महाजन यांनी केले होते। परंतु जामनेर शहरात बांधकाम कामगार असो किंवा इतर कोणत्याही शासकीय योजनेसंदर्भात ऑनलाईन फॉर्म भरण्याची फी 35 ते 50 रुपये असून महिलांकडून सर्रासपणे 400, 500 ते 1000 रुपयांपर्यंत घेतली जात आहे। या संदर्भात विचारणा केली असता खाजगी सेंटर चालक व मध्यस्थी दलालांनी आमची तक्रार कुठेही करा या भाषेत अरेरावी केली, परंतु व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू असल्याचे समजताच दलालांनी तेथून काढता पाय घेतला। अशात सर्वसामान्य नागरिकांची लूट करणाऱ्या अजूनही काही सेतू सुविधा केंद्रांचे व्हिडिओ हाती आले आहेत, ते पुढील भागात। या बातमी तेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।